राज्य सरकारची दिवाळी रेशन किट रेशन दुकानात आज पोहोचली खरी, मात्र सर्व्हर डाऊन असल्यानं आजही या किटचं वाटप होणार नाही आहे, आणि त्यामुळं रांगा ज्या आहेत त्या रेशन दुकानामध्ये लागलेल्या आहेत. खरं म्हणजे या रेशन किटमध्ये जे साहित्य आहे ते साहित्य आजपर्यंत या दुकानामध्ये पोहोचलं नव्हतं, म्हणजे रवा असेल, साखर असेल, चणा डाळ असेल आणि तेल असेल. मात्र आज हे चारही साहित्य, चारही वस्तू दुकानात पोहोचल्या आहेत, मात्र सर्व्हर प्रॉब्लेम असल्यानं या किटचं आधी वाटप होणार नाही. आणि म्हणूनच दुकानासमोर असे बोर्ड जे आहेत ते लावण्यात आले, बघा सूचना, किट वाटप सुरू नाही. म्हणजे आज खरं म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवशी तरी किमान, म्हणजे खरं म्हणजे दिवाळीच्या आधी ही किट वाटप होणं अपेक्षित होतं, मात्र दिवाळीच्या पहिल्या दिवशीसुद्धा या किटचं वाटप होणार नाही आहे. कारण हे किट जे आहे देताना ज्या सर्व्हर ज्या पॉज मशीनच्या माध्यमात दिला जातो त्या पॉज मशीनमध्ये सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्यानं ही किट जी आहे ती वाटप होणार नाही आहे. आणि त्यामुळं नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करायला, लाभार्थ्यांना मनस्ताप सहन करावं लागणार आहे, कारण दिवाळी आसपासनं सुरू झालेली आहे, आपल्यासोबत हे लाभार्थी आहेत. आता काय सांगाल, आधी तुम्हाला किट मिळणार आहे, आज दिवाळीचा पहिला दिवस, किट आला पण सर्व डाऊन आहे म्हणून सांगत आहे, त्यामुळे ते देत नाही आहे. आता कधी दिवाळी सुरू झाली आजपासून? हो, पण ते म्हणत आहे उद्यापासून देईन म्हणून, सर्व डाऊन असल्यामुळे ते किट देत नाही आहे आज. मावशी, किट मिळणार नाही तुम्हाला आज, दिवाळी सुरू झाली आहे, काय सांगा आता, काय दिवाळीनंतर किटचा उपयोग होणार आहे काही? नाही, आता तर पाहिजे होतं, आता आम्ही काय साठी आलो त्याच्यासाठी आलो ना, भेटासाठी चालू नाही, मशीन मध्ये नाही आलं म्हणते ना, मग आता काय करा, मशीन मध्ये नव्हतं टाकायला पाहिजे काय लोक, सर्व्हर प्रॉब्लेम आहे. आता काय सांगाल तुम्ही, किट घ्यायला आले आहेत, सर्व्हर काय म्हणतात, काय म्हणतात? 8 वाजेपासून आलेला आहे, सर्व्हर प्रॉब्लेम आहे, तर सर्व्हर प्रॉब्लेम आहे त्याचा दुसरा काही पर्याय निवडायला पाहिजे, यांनी दुसरा पर्याय द्यायला पाहिजे की सर्व्हर जर प्रॉब्लेम आहे तर किती वेळ उभे राहील माणूस, काम धंदे सोडून सगळे इथं बसलाय. आणि दिवाळीचा पहिला दिवस आहे, म्हणजे किट पहिलेच पाहिजे होती मिळायला, त्याचा काही दुसरा पर्याय काढायला पाहिजे ना यांनी, दुसरा पर्याय काढून लोकांना किट द्यायला पाहिजे पटापट पटा, म्हणजे त्यांची दिवाळी पूर्ण होईल. सकाळी 8 वाजल्यापासून हे सगळे लाभार्थी जे आहेत या ठिकाणी आलेले आहेत, मात्र अजूनही यांना किट मिळाली नाही. दादा, आपल्यासोबत रेशन दुकानदार आहेत, काय प्रॉब्लेम आहे, किट आली आहे का आणि काय वाटप होतं आहे? सर्व सामान आलेलं आहे, पण मशीनमध्ये अपडेट व्हायचं आहे सामान पूर्ण, तर मशीनमध्ये अपडेट झाल्यानंतर थंब घ्यावं लागेल, त्याच्यानंतर वाटप होईल. आज होईल का वाटप? हो, आज होऊन जाईल, संध्याकाळपर्यंत होऊन जाईल, चालू संध्याकाळ सुरू होईल. हो, वाटप होईल का सगळ्यांना, कारण एवढी जर इतका उशीर लागत असेल या मशीनला, पॉज मशीनला, दिवसभर सुरू ठेवू, त्याच्यात दुसरं काही ऑप्शन नाही आहे. बस साहित्य सगळं आलेलं आहे, बघा आनंदाची शिधा, हे सगळे साहित्य चारही वस्तू ज्या आहेत त्या आलेल्या आहेत, पोचलेल्या आहेत. खरं म्हणजे ह्या ह्या वस्तू यायला उशीर झाला, मात्र आता जेव्हा वाटप सुरू होणार होतं त्यावेळी नेमकी ही जी पॉज मशीन आहे त्याच्यामध्ये सर्व्हर डाऊन आहे, आणि सर्व्हर डाऊन असल्यामुळं या किटचं वाटप आजही सुरू झालेलं नाही. सकाळी 8 वाजल्यापासून हे सगळे लाभार्थी जे आहेत या ठिकाणी रांगेत लागलेले आहेत, मात्र आज दिवाळीचा पहिला दिवस आहे, किमान दिवाळीच्या पहिल्या दिवशी तरी ही किट आमच्या हाती येईल अशी अपेक्षा या सगळ्या लाभार्थ्यांना होती, मात्र आजही या लाभार्थ्यांची निराशाच पदरी पडणार आहे, कारण अजूनही ही किट यांना मिळाली नाही, कारण सर्व्हर प्रॉब्लेम आहे. त्यामुळे हा सर्व्हर प्रॉब्लेम जो आहे हा दूर व्हावा आणि या किटचं वाटप किमान दिवाळीच्या पहिल्या दिवशी तरी व्हावं, दिवाळीच्या पहिल्या आधी तरी व्हावी अशी अपेक्षा या सगळ्या लाभार्थ्यांची आहे. कॅमेरामॅन सौरभ होलेसा, संजय डाप, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.